इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळं प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। बालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात शुक्रवारी चक्क आजी आजोबांची शाळा भरली। नेहमीच्या शाळकरी मुलांप्रमाणे पहिली प्रार्थना झाली, श्लोक म्हणून शाळेची पहिली घंटा वाजली। 65 वर्षापेक्षा कमी जास्त असलेले आजी आजोबा वर्गात बेंचवर शिस्तीत बसले। इतक्यात चक्क पंजोबा झालेले 80 वर्षांचे शिक्षक वर्गात आले आणि आजी आजोबांनी एक साथ नमस्ते म्हणत गुरुजींचं स्वागत केलं। गेली 50 वर्षांपूर्वी विद्यार्थी दशेमध्ये असताना पाहिलेल्या आणि शिकवलेल्या विद्यार्थ्यांना आज अचानक वृद्धावस्थेमध्ये ओळखणं फारच कठीण। अशाही स्थितीमध्ये पंजोबा असलेल्या 80 वर्षांच्या शिक्षकांनी 7 प्रतिसाद ऐकून ओळख पटवून घेतली आणि आठवणींना उजाळा दिला। आपल्या हाताखाली शिकून मोठमोठ्या पदावर विराजमान होऊन आता तेही सेवानिवृत्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उतरत्या वयातही आठवणींचा स्नेहमेळावा भरून सर्वांना भारावून टाकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। ही अजब शाळा कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात सन 1973 साली 10वीमध्ये शिक्षण घेतलेल्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा त्या काळातील शिक्षकांसमवेत भरवली। ज्योतिनागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी विद्यार्थी रवींद्र बोरावके यांच्या पुढाकारातून 2 दिवसीय माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला गेला। ज्या शाळेमुळं आणि शिक्षण देणाऱ्या शिक्षकामुळं आपल्या जीवनाची उंची वाढली, शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृतीचे धडे ज्यांनी दिले त्यांच्याप्रती कायम आठवण असते। त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी या शाळेतील सन 1973 बॅचचे तब्बल 75 विद्यार्थी अर्थात 65 वर्षांचे आजी आजोबा शाळेत पुन्हा अध्यापन करण्याबरोबरच गुरुपूजन करत शाळेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणाहून एकत्र आले। यामध्ये 17 मुलींचा म्हणजेच आजीबाईंचा समावेश होता। आज तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी आहात, असेच आम्ही या शाळेचे विद्यार्थी। 1973 साली त्यावेळेची SSC असे 73 साली आम्ही या ठिकाणी होतो। या जवळजवळ 50 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी या शाळेत आलेलो आहोत आणि 50 वर्षानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी शाळेमध्ये भेटतो आहोत। 50 वर्षामध्ये कोण कुठे असतंय, कोण कुठे व्यवसाय करतं, कोण कुठे नोकरीला गेलं माहीत नव्हतं, परंतु गेल्या 2-3 महिन्याचं परिश्रमामध्ये आम्ही सगळ्यांचे फोन नंबर्स मिळून आम्ही सगळे SG विद्यालयाचे त्यावेळेचे 1973 सालचे विद्यार्थी आज या ठिकाणी शाळेमध्ये जमलेलो आहोत। तुम्ही जशा पद्धतीनं गमती करता शाळेमध्ये तसेच गमती आम्ही काल 2 दिवसापासून आम्ही करतो आहोत। आम्ही सर्वजण 2 दिवसापासून एकत्र थांबलो आहोत आणि शाळेतले मित्र, शाळेतले मैत्रिणी आम्ही आता पुन्हा एकदा शाळेचे मित्र म्हणून अनुभव या ठिकाणी घेतो आहोत। अतिशय गोड वाटतंय की गेली 50 वर्षांनंतर आपण आपल्या शाळेला भेट देतोय। आमच्या डोळ्यासमोर एकच शब्द होता, माझी शाळा। माझी शाळा असं प्रत्येकाला वाटत होतं आणि आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझी शाळा आहे। आपल्याला खूप मोठा अभिमान असतो आपल्या शाळेचा, आपल्या शाळेच्या परंपराचा, आपल्या शाळेच्या संस्काराचा, आपल्या गुरुजनांचा आपल्यावरती आदर असतो, खूप सन्मान आपल्याला वाटतो आणि त्याचं प्रतीक किंवा त्याचं मनामध्ये संकल्पना ठेवून आम्ही आज शाळेला आणि गुरुजनांना भेट देण्यासाठी या ठिकाणी 50 वर्षानंतर आलेलो आहोत। खरं म्हणजे आमच्यापैकी हे मुलं मोठे विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण जरा शांत राहा। 50 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या मनामध्ये भावना आहे की आज आम्ही कुठेही जरी गेलेलो असलो तरी आम्हाला या शाळेबद्दल नितांत प्रेम आहे। कारण या शाळेचे संस्कार, या शाळेनं जे शिक्षण आम्हाला दिलंय त्यामुळे आम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मिळवू शकलो आणि म्हणून मी मुलांना एक सांगू शकतो की या ठिकाणी उभे राहिलेले सर्व यशस्वी उद्योजक आहेत, कुणी परदेशामध्ये अनेक वर्ष राहून आलेले आहेत, अनेक चांगलं चांगलं शिक्षण घेतलेलं अनेक जण या ठिकाणी आहेत। तेव्हा आपण असं SG विद्यालयातले विद्यार्थी कुठे गेलेत, परदेशामध्ये गेलेत,
एसजी विद्यालयामध्ये शिकलेले आज कुठल्या मोठ्या पदावरती गेलेत, आज रिटायर झालेत, आज या ठिकाणी असिस्टंट कमिशनर म्हणून नोकरी करून रिटायर झालेले आमच्यामध्ये आमचे बांधव आहेत, अशा प्रकारचे मोठमोठे उद्योग व्यावसायिक आहेत, नेव्हीमध्ये जाऊन देखील नाव कमावलंय, मर्चंट नेव्हीमध्ये देखील जाऊन नाव कमावलंय। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव दिलीप अजमेरे, राजेश ठोळे, सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, मुख्याध्यापक मकरंद कोर्हाळकर यांनी या ज्येष्ठ आपल्या शाळकरी मुलांचं भरभरून कौतुक केलं, तर शाळेला भरीव देणगी देणाऱ्यांचा विशेष सन्मान केला। माजी विद्यार्थी विलास सातभाई यांनी 1,00,000, रवींद्र बोरावके यांनी 51,000, जेठाभाई पटेल यांनी 51,000, राजेंद्र बंब 21,000, राजेंद्र शिंगी 11,000, श्यामाताई पटेल 11,000, डॉक्टर सतीश अजमेरे 11,000, रामदास नरोडे 11,000, अरुण आहेर 11,000, प्रकाश देशमुख 11,000, संजय कोर्हाळकर 21,000, सर्व ज्येष्ठ माजी विद्यार्थिनींनी मिळून 15,051 रुपयांची देणगी शाळेला दिली आणि आपल्या आठवणींच्या वर्गखोल्या बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर हा माजी विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी रवींद्र बोरावके, राजेश आढाव, शिरीष देशपांडे, कांतीलाल कासलीवाल, राजेंद्र शिंगी, जेठाभाई पटेल, रतन मुंदडा, माजी विद्यार्थिनी भारती अंद्रूरकर, उषा देसवंडीकर, हिमा लोणारी यांच्यासह अनेकांनी योगदान दिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी करून उपस्थितांच्या आठवणींना अधिक उजाळा दिला। शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार। 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1,000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।